भारतीय जनता पार्टीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतील पालेखुर्द आणि डोंगऱ्याच्या पाड्यात सुमारे 3,90,00,000 रुपयांच्या विकास कामांचे तालुकाध्यक्ष रुणशेट भगत यांच्या हस्ते बुधवारी भूमिपूजन झाले. पनवेल महापालिका हद्दीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे मार्गी लागून नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यानुसार भाजपच्या पाठपुराव्यामुळे पालेखुर्दमध्ये पावसाळी गटार आणि रस्त्यांचे डांबरीकरणाचे 2,45,36,194 रुपयांचे तर डोंगऱ्याच्या पाड्यात MIDC रोड कंपनी ते विठ्ठल मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि गटार बांधण्याचे काम 1,47,29,447 रुपये खर्चून केले जाणार आहे. या विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रुणशेट भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी त्यांनी कामाचा दर्जा चांगला राखण्यासाठी ग्रामस्थांनी याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले. या विकास कामांच्या भूमिपूजनावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, राम पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, प्रभाग 2 अध्यक्ष कृष्णाशेठ पाटील, महेश पाटील, अशोक साळुंखे, श्रीनाथ पाटील, पवन भोईर, हरिशेठ फडके, ज्ञानेश्वर ढोंगरे, सागर भोईर, महेंद्र म्हात्रे, आकाश फडके, रोशन ढोंगरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आज महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृहनेते परेश ठाकूर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने आज महानगरपालिकेमध्ये सर्व ठिकाणी जोरात कामं चालू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज पाटल आली ना, पाटलवाडी याचा पाडा गावामधून हा रस्ता 2,45,00,000 आणि 1,47,00,000 असा जवळजवळ 4 कोटीचा निधी आज महानगरपालिकेने या प्रभाग क्रमांक 2 गावामध्ये टाकलेला आहे. आपण सर्वांच्या वतीनं आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर यांना मनापासून धन्यवाद देऊया की आमची कामं केली. आज महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण बघितलं, सुरुवातीच्या काळामध्ये आपण सर्वच बोंब मारत होतो का कामं होत नाही, परंतु आता महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय जोरानं कामं आपल्या या प्रभाग 2 त्यांना आपल्या दिसत आहेत आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहतात त्याच्याबद्दल सर्वांचं स्वागत. इथे उपस्थित असलेले हरिबुवा आहेत, सचिन पाटील, गौरव भोईर, रामशेठ म्हात्रे, महेश पाटील साळुंखे, अशोक साळुंखे, अशोक शेठ, सुरेश शेठ, आमचे या विभागाचे अध्यक्ष कृष्णा शेठ, सर्व उपस्थित, गौरव भोईर आहेत, सर्व उपस्थित मान्यवर, त्या मान्यवरांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन झालं आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो. आणि हे काम जास्तीत जास्त टिकाऊ कसं होईल या दृष्टिकोनातनं गाववाल्यांनी याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं कॉन्ट्रॅक्टरला आपण समज द्यावी की चांगल्या पद्धतीचं काम, कधी कामं होत असतात ती कामं 10-12 वर्षानंतर होतील पुन्हा, तोपर्यंत आपलं हा काम हे चांगल्या पद्धतीने टिकलं पाहिजे. मला वाटतं इथं तशी काही हेवी वाहतूक नाही आहे त्याच्यामुळं हा काम जास्त टिकाऊ होईल या दृष्टिकोनातनं आपण सर्वांनी प्रयत्न करावा. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला, या ठिकाणी उपस्थित मला राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचं आणि आमदार प्रशांत ठाकूर, महेश, आमदार परेश ठाकूर यांचं मनापासून धन्यवाद म्हणतो की गावागावामध्ये चांगली कामं आपल्या माध्यमातून होत अशा प्रकारच्या शुभेच्छा मी त्यांना देतो आणि थांबतो.